इयत्ता पहिली आणि आपला आजचा विषय आहे भाषा आज आपण भाषेमध्ये अभ्यासणार आहोत एक छानसा पाठ ज्याचं नाव आहे पाऊस गोष्ट ऐक त्याप्रमाणे काढ मित्रांनो आता की नाही तुम्हाला मी पाउस। पाउस एक छानशी गोष्ट सांगणार आहे आणि त्या गोष्टीच नाव आहे पाऊस आता पाऊस पडतोय की नाही बाहेर मग त्या पावसाची आपण छानशी गोष्ट ऐकूया एकदा काय झालं एके दिवशी दिनू शाळेतून घरी निघाला होता आणि त्याच वेळेला आकाशात काळे काळे ढग जमा झाले होते आणि मग थोड्याच वेळात पावसाला सुरुवात झाली दिनू पटकन झाडाखाली जाऊन थांबला दिनूला पावसाची गंमत वाटली त्याने थेंबाला विचारले थेंबा थेंबा जरा माझ्याशी म्हणाला काय रे दिनू तेव्हा दिनू म्हणाला थेंबाला तू आकाशातून उंचावरून येतोस हे मला दिसले पण तू आकाशात गेलास कसा ते काही कळले नाही मला त्यावर म्हणाला अरे खूप ऊन पडले ना की आम्ही खूप खूप तापतो आमची वाफ होते वाफ हलकी हलकी असते ती वर वर आकाशात जाते मग वाफेचे ढग तयार होतात ढगाला गार गार वारा लागतो मग आम्ही खाली येतो बालमित्रांनो समजलं का तुम्हाला काय होत नदीमध्ये पाणी असतं कि नाही त्या पाण्यावरती उन्हाळ्यामध्ये सूर्य खूप तापतो त्या त्यावेळेला त्या पाण्याची वाफ होते पहा आणि हे जे पाण्याचे थेंब आहेत ना हे आकाशात वर जातात खूप खूप वर जातात आणि मग सगळं पाणी आटायला लागत आणि नंतर मग काय होत तर काही दिवसांनी पावसाळा येतो आणि पावसाचे थेंब जमिनीवर येतात आणि पुन्हा नदीमध्ये पाणी साठायला सुरुवात होते पावसाचे थेंब आपल्याला भेटायला काय येतात आपल्याला काय देतात माहितीये तुम्हाला थेंब म्हणाला मी खाली कशासाठी येतो तर तुम्हाला पाणी द्यायला नदी नाले तळी भरायला बघा खूप पाऊस पडला की जिकडे तिकडे पाणी साचत आणि आपल्याला प्यायला खूप पाणी मिळत नदीत भरपूर पाणी साठत विहिरींमध्ये पाणी साठत हो की नाही म्हणजे खूप पाऊस पडला कि नदी नाले तळी भरायला सुरुवात होते बालमित्रांनो आता तुम्ही छानशी गोष्ट ऐकली कि नाही आता तुम्हाला एक छानस चित्र काढायचं आहे मग तुम्ही ढग पाऊस पाणी याच छानस चित्र काढणार कि नाही चला मग आता तुम्ही चित्र काढायला सुरुवात करा आपण आता हे चित्र कसं काढायचं ते पाहूया ह प्रथम आपण एक छानसा ढग काढूया पाहिलात बालमित्रांनो मी कसा ढग काढला चला आता तुम्ही सुद्धा एक ढग तुमच्या वहीवर काढा हळूहळू काढा आणि छान काढा काढला आणखीन एक ढग काढा बर आता आपल्याकडे छान पैकी ढग तयार झाले आहेत मग आता आपण हा ढग रंगवायचा का पहा बर ढग आपण कसा रंगवायचा आहे आपल्या आवडीचा रंग आपण ढगाला देऊया आपण कोणता रंग दिला आकाशी रंग दिला ढग आकाशी असतो ना पण पावसाच्या वेळेला ढग कसा दिसतो काळा काळा दिसतो हो ना मग काळे ढग जमू लागले की मग पाऊस पडतो मग आपण ढगाला असा का रंग देऊया आणखीन तुम्हाला कुठला ढगाला रंग द्यायचा आहे तुमच्या आवडीचा रंग पण तुम्ही द्या आता आपण निळा रंग दिला ढगाला हो ना मे छान आपण ढग काढले आता या ढगातून येणारा आपण पाऊस काढूया चला पाऊस काढण्यासाठी काय करायचं उभ्या उभ्या रेषा काढूया पहा बरं मी कशा छान उभ्या उभ्या रेषा काढल्या आहे पाऊस पडायला लागला ना मग असा पाऊस छान काढा बर तुम्ही अशा उभ्या उभ्या रेषा ढगातून येताना दाखवा म्हणजे झाला आपला पाऊस आणि खूप पाऊस पडला की मग काय साचत पाणी साचत हो की नाही मग आता मी पाणी काढलं पहा बर पाणी कसं काढलं छान मग तुम्ही पाऊस पडल्यानंतर साचलेलं पाणी दाखवा छान पैकी आपलं चित्र तयार होईल पण मग काढा बर तुम्ही आवडत चित्र काढायला मग घ्या बरं तुमची वही नाही तर पाटी घ्या आणि त्या पाठीवर सुंदरस चित्र काढ अरे वानो तुमचं चित्र किती सुंदर झालं तुम्ही आकाशात छान छान ढग दाखवले आणि त्या ढगातून पडणारे पाऊस आणि पावसाचा किती छान विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ तुम्हाला माझा पाठ नक्कीच आवडला असेल तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला या माझ्या पाठाचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळवायचं असेल तर बेल ऐकाउनला क्लिक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा आता आपण इथेच थांबणार आहोत धन्यवाद